नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात स्वागत करते. आज व्यक्तिविशेष या सत्रात आपण जाणून घेणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयीची माहिती. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील करमसद खेड्यातील गरीब कुटुंबात 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. विद्यार्थी दशेतच त्यांनी एका कठोर शिक्षकाबद्दल संप घडवून आणला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी वकिलीची परीक्षा पास करून गोधरा येथे वकिली सुरू केली. 1910 साली ते इंग्लंडला गेले. बॅरिस्टरची परीक्षा चांगल्या क्रमांकाने पास झाले. अहमदाबादला परत येऊन त्यांनी वकिली सुरू केली. सुरुवातीला टिळकांच्या जहाल पक्षात त्यांनी काही काळ व्यतीत केला, परंतु महात्मा गांधी अहमदाबादला आल्यानंतर वल्लभभाईंना त्यांचा सहवास लाभला. बस या गोष्टीमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. महात्मा गांधी गुजरात सभेचे अध्यक्ष तर वल्लभभाई पटेल सरचिटणीस बनले. 1917 ते 1918 खेडा सत्याग्रहात वल्लभभाई पटेल यांनी भाग घेतला होता. त्यांच्या नेतृत्वात सत्यग्रह यशस्वी झाला व शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले व त्यांनी नागरी प्रशासनात अनेक सुधारणा घडवून आणल्या. गांधीजींच्या असहकार चळवळीत देखील त्यांनी भाग घेतला होता. वकिली सोडून दिली व सार्वजनिक जीवनाशी ते एकरूप झाले. 10 लाखाचा निधी उभारून गुजरात विद्यापीठाची स्थापना त्यांनी केली. 1921 ते गुजरात प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. 1928 बारडोलीच्या सत्याग्रहाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. त्या सत्याग्रहात त्यांनी पूर्णपणे यश मिळवले. त्यांना या प्रकरणामुळे भारतभर प्रसिद्धी मिळाली व ते सरदार म्हणून ओळखले जाऊ लागले. 1931 ते 1936 त्यांनी प्रांतीय कायदेमंडळात निवडणूक मंडळाचे अध्यक्षपद मिळवले. त्यांनी कराची काँग्रेस पदाचे अध्यक्षपद देखील उपभोगले आहे. 1940 वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना महत्वाचे स्थान मिळाले होते. चले जाऊच्या चळवळीत त्यांना अटक झाली. 15 जून 1945 त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 550 संस्थाने भारतात विलीन झाली. हैदराबाद संस्थान त्यांना पोलीस कार्यवाहीने भारतात विलीन करावे लागले. त्या तारखेपासून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. या कार्यात सरदार वल्लभभाई पटेल यांना सनदी अधिकारी VP मेनन यांचे सहाय्य लाभले. सोरटी सोमनाथ मंदिराचा त्यांच्या सहाय्याने जीर्णोद्धार करण्यात आला. सर्वधर्मीयांना व अस्पृश्यांना या मंदिरात प्रवेश देण्यात आला. ते संविधान सभेचे समिती प्रांतिक घटना हिचे अध्यक्ष होते. अल्पसंख्याक व मूलभूत हक्क समितीचे देखील ते अध्यक्ष होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात पोलादी पुरुष म्हणून अत्यंत आदराने सरदार वल्लभभाई पटेल यांना गौरवले गेले. महात्मा गांधी यांच्या जवळचे सहकारी म्हणून सरदार पटेल स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर होते. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य होते. ते खंबीर प्रशासक होते. कणखर धोरणांचा अवलंब करून 565 संस्थानांचे विलीनीकरण सरदार पटेल यांनी केले. एक संध भारत यामुळे उभा राहिला. सरदार वल्लभभाई पटेल या खंबीर व्यक्तिमत्वाच्या कणखर नेतृत्वाची नोंद इतिहासाने देखील घेतली. आनंद हे त्यांचे गाव. कुटुंब शेतकरी. जवळच असलेल्या करमसाद या गावी त्यांची वडिलार्जित शेती होती. झवेरीभाई हे त्यांचे वडील. या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा खूप प्रभाव होता. वडिलांनी 1857 स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता. त्यामुळे वल्लभभाई यांच्यावर घरीच राजकीय संस्कार झाले. त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि बोरसाड येथे वकिली सुरू केली. वल्लभभाई प्रत्येक केसचा बारकाईने अभ्यास करीत एक अभ्यासू वकील म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पुढे ते प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढून बॅरिस्टर झाले. ते बॅरिस्टर झाले तेव्हाचे साल होते 1913. त्यांनी यानंतर अहमदाबाद येथे वकिली सुरू केली. वकिलीबरोबरच त्यांनी अहमदाबाद पालिकेची निवडणूक लढवली. तिथून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत प्रवेश 1917 झाला. या साली खेडा जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे खरीपाचे पीक पूर्णपणे गेले. पुढे उंदरांचा सुळसुळाट तसंच अन्य कीटकांमुळे रब्बीचेही पीक गेले. 25% पीक उत्पादन कमी होईल अशी परिस्थिती होती. या दुष्काळामुळे शेतसाऱ्याची वसुली पुढे ढकलावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. 18,000 सह्य असलेले एक निवेदन 15 नोव्हेंबर 1917 रोजी सरकारला देण्यात आले. दयालाल येथील होमरूल लीगच्या सभासदांनी असेच निवेदन सरकारला दिले, परंतु याचा काहीच उपयोग झाला नाही. इंग्रज सरकारने शेतकऱ्यांवर जप्तीचे आदेश काढले आणि भांडी कुंडी जप्त करून सारा वसुली सुरू केली. काही शेतकऱ्यांनी जमिनीचा काही हिस्सा विकून तर काहींनी व्याजाची रक्कम काढून शेतसारा भरला. या अन्यायात शेतकरी भरडला जाऊ लागला.
महात्मा गांधी यांनी सक्तीच्या शेतसाऱ्याच्या वसुली विरोधात खेडा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. या चळवळीचे नेतृत्व त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपवले. सरदार पटेल यांनी 600 गावातील हजारो सत्याग्रही शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत निर्धाराने यशस्वी केले. यातूनच सरदार पटेल यांचे नेतृत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उदयास आले आणि महात्मा गांधींच्या सहवासात ते वाढवले. गांधींच्या सहवासात पटेल फुलले आणि एक कणखर धाडसी नेता म्हणून लौकिक प्राप्त झाले. सरदार पटेल यांचा वकिलीचा त्याग आणि चले जाव आंदोलनात कसा सहभाग झाला ते जाणून घेऊ. महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकार विरुद्ध 1920 ते 1922 या काळात भारतीय पातळीवर असहकार चळवळ सुरू केली. या सहकार चळवळीत लाखो लोक सामील झाले. या असहकार चळवळीत पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि राजगोपालचारी व चिंतामणी केळकर यांनी आपल्या वकिलीचा त्याग केला. न्यायालयातील कामावर त्यांनी बहिष्कार टाकला. 1930 सविनय कायदेभंग चळवळीत सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना 5 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी 1942 चले जाव आंदोलनात भाग घेतला. इंग्रज सरकारने 9 ऑगस्ट 1942 पहाटेच गांधींसह सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभ पंत, असफ अली या काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. यावेळी दुसरे महायुद्ध चालू होते. इंग्रज सरकार अडचणीत होते. अमेरिकेच्या मदतीमुळे दोस्त राष्ट्रांचा अर्थात इंग्लंड आणि फ्रान्सचा विजय झाला. तरीही या युद्धात इंग्लंडचे कंबरडे मोडले गेले. जाणून घेऊ गृहमंत्री असताना भारत आणि पाकिस्तानच्या फाणीच्या चर्चेमध्ये पटेल यांनी घेतलेली निर्णायक भूमिका. भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता काँग्रेस, मुस्लिम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार 1946 नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत आणि पाकिस्तान फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर हिंदू मुस्लिम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळीकीविरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लिम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती. दरम्यान 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार पाहण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृह खाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इत्यादी खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन 565 संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. सरदार पटेल यांची ही मोठी ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांच्या या कामगिरीने सरदार पटेल खऱ्या अर्थाने पोलादी पुरुष आहेत हे इतिहास सिद्ध झाले. 3 संस्थाने वगळता अन्य सर्व संस्थाने 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतात विलीन करून घेण्याचे श्रेय निःसंशय सरदारांचे. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात ते शरीराने थकले होते आणि गांधी हत्येनंतर तर मनानेही ते थकले. इतिहासातील दंतकथा आवडणे वेगळे आणि त्या दंतकथांनाच इतिहास मानणे वेगळे. बौद्धिकतेच्या प्राथमिक पातळीवर असणाऱ्यांना नेहमीच या दंतकथांचे आकर्षण राहिले आहे. एका अर्थी त्यास गैर ठरवणे अन्यायकारक ठरू शकेल, पण प्रश्न दंतकथांचा नाही. दंतकथांना इतिहास मानणाऱ्यांचा हा प्रश्न आहे. या दंतकथा बहुमताचा गौरव करणाऱ्या असल्या तरी त्या जणू लिखित इतिहासच आहेत असे दडपून सांगण्याचा प्रयत्न होतो. तरीही शहाणपण आणि विवेकाच्या आधारे कधीतरी खऱ्या इतिहासाचा धांडोळा घ्यायला हवा. प्रचलित इतिहासात काही धारणा ठरवून देण्यात आल्या आहेत. सरदार पटेल हे जवळपास हिंदुत्ववादीच होते आणि या नात्याने ते कडवे मुसलमान विरोधक होते. पंडित जवाहरलाल नेहरूंऐवजी त्यांच्याकडे देशाचे नेतृत्व असते तर सर्व समस्या, पक्षी, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर यांसारख्या समस्या कधीच सुटल्या असत्या हे अलीकडच्या काळातील काही महत्त्वाचे गैरसमज आहेत. बहुसंख्यांकांच्या इच्छेमुळे हे समज म्हणजेच वास्तव इतिहास आहे असे अनेकांना वाटते. त्यांना तसे वाटावे अशीच प्रचाराची राळ उडवून दिली जात असल्याने उडणाऱ्या प्रचार धुरळ्यासमोर हा वर्ग डोळे मिटून घेतो. विचारक्षमता मिटली आणि डोळेही मिटले गेले की पाहता पाहता दंतकथाच इतिहास होऊन जातात. संपूर्ण स्वराज्याचा ठराव करावा की न करावा हा मुद्दा होता. त्याबाबत बरीच भोवती न भोवती झाल्यानंतर 26 जानेवारी 1930 या दिवशी संपूर्ण देशाने पूर्ण स्वातंत्र्याची शपथ घ्यावी असे ठरले.
याचे नेतृत्व पंडित नेहरूंकडे आपसूक आले, कारण त्यावेळी पंडितजी हे काँग्रेसचे महात्मा गांधी यांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते होते. पुढे 1935 च्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणुका हे आव्हान होते. त्यासाठी पुन्हा एकदा पंडित नेहरू यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे देण्याखेरीज पर्याय नव्हता. निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक ती लोकप्रियता ही त्यावेळी गांधींनंतर फक्त नेहरू यांच्याकडे होती. त्यावेळी सरदारांकडे पक्षाच्या संसदीय मंडळाची सूत्रे दिली गेली, पण त्यावेळी याचा अर्थ नेहरूंकडे अधिक जबाबदारी असाच होता. अध्यक्ष हाच तत्कालीन काँग्रेसचा राजकीय चेहरा होता. त्यामुळे 1942 सालीच गांधींनी पंडित नेहरू हे आपले राजकीय वारस असल्याचे जाहीर केले. याबाबत त्यावेळी सर्व नेतृत्वगण इतका ठाम होता की स्वातंत्र्य मिळण्याआधी एक वर्ष म्हणजे 1946 साली मौलाना अबुल कलाम आझाद यांना काँग्रेस अध्यक्षपद सोडल्यानंतर त्या जागी नेहरू आले. सरदारांकडे पंतप्रधानपद जायला हवे होते असे म्हटले जरी जात असले तरी 1945 साली सरदार तुरुंगातून सुटले त्यावेळी ते अत्यंत अशक्तावस्थेत होते. मधुमेह आणि रक्तदाबाने त्यांचे शरीर पोखरले गेले होते आणि कौटुंबिक औदासिन्यामुळे मनही काळवंडलेले होते. 4 मार्च 1948 या दिवशी म्हणजे महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर जेमतेम महिनाभरात त्यांना हृदयविकाराचा इतका तीव्र झटका आला की जीवनयात्रा संपुष्टात येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टरांनीही यावेळी आशा सोडली होती. सरदार यातून वाचले पण कमालीचे अशक्त होऊन. आता यापुढे माझ्या आजारपणाची बातमी येणार नाही, ती थेट मृत्यूचीच येईल अशा आशयाचे त्यावेळी त्यांचे उद्गार होते. पुढे त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचे निधन झाले, म्हणजे स्वतंत्र भारतातील पहिल्या निवडणुका देखील ते पाहू शकले नाही. पंडित नेहरू हे त्यांच्यापेक्षा तब्बल 15 वर्षांनी लहान होते. सरदार हे महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना यांच्या पिढीचे. हे तिघेही भारत स्वतंत्र झाला त्यानंतर पाठोपाठ गेले. सरदारांच्या जगण्याचे प्रयोजन असलेल्या गांधी यांची हत्या झाली आणि सरदारांचा जीवनरस आटत गेला. याचा अर्थ सरदारांना पंतप्रधान पद व तत्सम अधिकार पदाची इच्छा नव्हती काय, या संदर्भात त्यांचे एक विधान पुरेसे सूचक ठरते. ते विधान म्हणजे, इच्छा बाळगण्यासाठी माणूस तरुण व निकोप असावा लागतो, आम्ही तसे नाही, इतकेच सरदार या संदर्भात म्हणतात. त्याआधी मुंबईत काँग्रेसच्या विशाल मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया विचारणाऱ्या अमेरिकी पत्रकारास सरदार म्हणाले, ही सारी गर्दी जवाहरसाठी आहे, माझ्यासाठी नाही. यावरून पंडित नेहरूंऐवजी सरदारच पंतप्रधान व्हायला हवे होते हे विधान नक्की कोणत्या पारड्यात नेऊन ठेवावे हे आपणच बघायला हवे. दुसरा मुद्दा देशाचे अखंडत्व आणि सरदारांचे नेतृत्व याचा. बहुसंख्यांच्या मते सरदारांच्या हाती राजकीय सूत्रे असती तर देशाची फाळणीच झाली नसती. लॉर्ड माउंट बॅटन यांची फाळणीची कल्पना स्वीकारणाऱ्यात पहिले सरदार होते. ही कल्पना त्यांच्यानंतर नेहरूंना पटली. या फाळणीस शेवटपर्यंत विरोध करणाऱ्यांमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. इंडिया विन्स फ्रीडम या आत्मचरित्रात आझाद यांनी त्यांचे हे मत व्यक्त केले आहे. अखंड भारताच्या स्वप्नासाठी हिंदूंचे जगणे असह्य करणे योग्य नाही हे सत्य पहिल्यांदा स्वीकारले सरदारांनी. पुढे नेहरू आणि गांधी यांनीही हीच भूमिका पटली, म्हणजेच फाळणीस सरदार, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी हे तीनही तितकेच जबाबदार आहेत. फाळणीसाठी नेहरू आणि गांधींना तेवढा दोष देणे हा सध्याच्या सोयीच्या राजकारणाचा भाग झाला तो इतिहास नव्हे. सरदार कधीही हिंदुत्ववादी नव्हते. हे नरहर कुरुंदकर ते गोविंदराव तळवळकर, रामचंद्र गुहा ते रफिक झकारिया ते अमेरिकी पत्रकार विसेट शीन आदी अनेक अभ्यासकांनी सो उदाहरण दाखवून दिलं आहे. भारतीय मुसलमानांना धार्मिक अधिकार देण्यात सरदारांचा निर्णायक वाटा होता हे लक्षात घ्यायला हवे. तसेच अल्पसंख्याक संस्थांना विशेषाधिकारही त्यांच्यामुळेच मिळाले. वायव्य प्रांतात सरदार गांधी खान अब्दुल गफार खान यांनी नेतृत्व करावे, काश्मीरात शेख अब्दुल्ला यांनी प्रधानमंत्री व्हावे याला सरदारांनी विरोध केला नाही. इतकेच काय, पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सुद्धा भारतवासी मुसलमानांचा अधिकार संकोच करावा असे त्यांना कधीच वाटले नाही. 1949 साली अयोध्येतील बाबरी मशिदीत राममूर्ती बसवण्याचा प्रयत्न झाला असता सरदारांनी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना खडसावले होते. हा देखील एक इतिहासच आहे. हा मुद्दा चर्चेद्वारेच सोडवायला हवा असे त्यांचे मत होते. सरदारांना दोन हात करावे लागणाऱ्यात हिंदू आणि मुसलमान असे दोन्हीही संस्थानिक होते. काश्मीर हिंदू आणि संस्थानिक हिंदू होते, तर हैदराबाद व भोपाळ ही संस्थाने मुसलमानी अंमलाखाली होती. परंतु हिंदू आणि मुसलमान संस्थानिकांना सरदारांनी वेगवेगळी वागणूक दिल्याचे एकही उदाहरण नाही.
हिंदू संस्थानिक देखील किती उच्छाद मांडू शकतात हे त्रावणकोर आदी संस्थानांमध्ये सरदार अनुभवत होते. त्रावणकोरचे राजे रामस्वामी मुदलियार यांना तर भारतापासूनच वेगळे व्हायचे होते. तेव्हा धर्माच्या आधारे राजकीय विचार करावा असे कधीही सरदारांना वाटल्याचा दाखला नाही. उलट गांधी हत्येनंतर सरदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीचे पाऊल उचलले हा इतिहास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयीचा सरदारांचा उदार दृष्टिकोन गांधी हत्येनंतर बदलला. गांधी हत्या आणि संघ यांचा थेट संबंध कधीच सिद्ध झाला नाही, पण तरी सरदारांनी त्यांना हिंदू महासभा आणि संघावर बंदी घातली. पुढे त्यांनीच ती उठवली हे जरी खरे असले तरी त्यांनी संघावर बंदी घालण्यास मागे पुढे पाहिले नाही हे देखील तितकेच खरे आहे. गांधी हत्येने व्याकुळ झालेल्या सरदारांनी राजीनामाही देऊ केला होता, पण नेहरूंनी तो स्वीकारला नाही. नाठाळ संस्थानिकांना वठणीवर आणणे ही सरदारांची ऐतिहासिक कामगिरी होती. तीन अपवाद वगळता त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच ती पूर्ण केली. जुनागड, हैदराबाद आणि जम्मू काश्मीर ही तीन संस्थाने वगळता अन्य सर्व संस्थाने 15 ऑगस्ट 1947 पूर्वीच भारतात विलीन करून घेण्याचे श्रेय सरदारांचेच हे आपण माहीत करून घेतले. आपल्या पोलादी कामगिरीने संपूर्ण भारतात प्रेरणादायी बनलेले सरदार वल्लभभाई पटेल आपल्या वयाच्या 75 15 डिसेंबर 1950 रोजी हा भारत व हे जग सोडून निघून गेले. आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. विद्यार्थ्यांनो, हे होते व्यक्तिविशेष हे सत्र. आमचे व्यक्तिविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 8698869880. रोज असेच व्यक्तिविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.